स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी किरण शिंदे. मी आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उभा आहे आणि याच मैदानावर काही वेळापूर्वी राज्य शासनाच्या भव्य अशा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारचे अनेक प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे या मेळाव्यात तब्बल 43,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. जवळपास 311 कंपन्या ज्या आहेत या मेळाव्यात सहभागी होणार आहेत असंही म्हटलं जात होतं. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांनी देखील या मेळाव्यासाठी मोठी गर्दी केली होती. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण पाहू शकता मोठ्या संख्येने विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मित्र, काय सांगशील, तुझं नाव सांग मला, काय करतोस आणि इथं कशासाठी आला होता? माझं नाव गणेश धनंजय काळे, राहणार सर. मी इथं साहेबांच्या सभेसाठी आलेलो होतो बघायला सगळ्यांचे, आणि त्या निमित्ताने इथं आलेल्या जे गरज उत्तर मित्र म्हणजे मित्रमैत्रिणी आहेत माझ्या, त्यांना जॉबची गरज आहे. त्यांच्या कसं चाललंय, काय चाललंय, कुठली कंपनी आल्यात, कशा आल्यात, मला विचारायचं. या ठिकाणी रोजगार मिळाला होता, तू काही शिक्षण महाविद्यालय शिक्षण घेतो, काय करतो? घेतलेलं शिक्षण माझं. माझं शिक्षण बीए मेकॅनिकल झालेलं आहे. तू अर्ज केलास या रोजगार मिळाला? हा, मी देखील केलेला आहे. ओके, मिळेल कुठे मिळेल असं वाटतं तुला, काय सांगण्यात आलंय? हो, त्यांनी सांगितलेलं आहे की नेक्स्ट वीक मध्ये 100% तुम्हाला कंपनी थ्रू कॉल येईल. शॉर्टलिस्ट झाला की तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्ही कंपनीत हजर राहून इंटरव्ह्यू देऊ शकता. इंटरव्ह्यू वगैरे सर्व प्रॉपर झाले? हा, प्रॉपर झालेले त्यांनी. ओके, तर पाहू शकता काही विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी झाले. मित्र, काय सांगशील, बोल. आया सांगा, तू कुठून आलास, तू काय कसं कुठे शिक्षण घेतोस आणि आजच्या या मेळाव्यात तू सुद्धा आला? काय झालं शिक्षण, काय झालं तुझं आणि कशासाठी अर्ज केला? 10वी 12वी झाले. बरं, इंटरव्ह्यू वगैरे दिले? इंटरव्ह्यू दिला ना. नोकरी मिळेल असं वाटतं का? भेटेल आता इथं मुलं तर बघून वाटत नाही, भेटेल खूप मुलं आहे. भेटत भेटत भेटणार असं का वाटत? मुलं जास्त आहेत. अच्छा, परंतु इथं 40,000 लोकांना नोकरी देणार असं सांगण्यात आलं होतं, इतकी मिळत होती? हा, होतं ना, जास्त होती, 40 पेक्षा जास्त. तुझं शिक्षण काय आहे, तू कशासाठी आला होता, तू कुठल्या नोकरीसाठी अर्ज केला? नाही, मी आय टी साठी करून आलोय, कोर्स शिकण्यासाठी. तो कोर्स सापडला नाही अजून मला, काही भेटले नाही. म्हणजे तुझा जो कोर्स आहे तो या ठिकाणी नव्हता? हा, तुला जॉब दिसत नाही. म्हणजे तुला जो जॉब पाहिजे तो कुठली कंपनी नव्हती इथे? हा, मग आता पुढे बघा, इथून मागत जायचं तरी कॉलेज कडून. तर खरं तर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा जो रोजगार मेळावा होत होता, या मेळाव्याला विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय होती. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमात हजर होते, त्यामुळे नोकरी मिळेल या आशेनं मोठ्या संख्येनं विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मित्रा, काय सांगशील, तुझं नाव सांग मला. मी पाहतोय कंपनीचं नाव शोधतोय, तू मिळाली का नोकरी? नाही, अजून तर नाही मिळाली. काय झालं शिक्षण, काय झालं, कोण झाले? शोधतोय झालं. इथं आता इंटरव्ह्यू इतक्या 311 कंपन्या जवळपास इथे सहभागी झाल्या, आता त्यात एकही कंपनी हा अप्लाय केले दोन तीन ठिकाणी, आता बघू आता काय रिस्पॉन्स त्यांचा काय होतोय पद्धतीने. पुन्हा तुझ्या कॉलेजचे अजून कोणी मित्र आहेत की त्यांना आजच्या या मेळाव्यातून नोकरी मिळाली? नाही, अजून तर हा सोबत आहे आता. तुझं शिक्षण काय झालं? एम कॉम झालं. काय झालं, तू पण अर्ज केला होता मेळाव्यात? हो, केलं. मिळाली केलं? अजून तर नाही मिळाली, चालली. किती ठिकाणी अर्ज दिले? आता 4-5 ठिकाणी दिले. पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांनी खरं तर नोकरीसाठी अर्ज केले, मात्र अनेकांना अजून नोकरी जी आहे ती प्रत्यक्षात मिळालेली नाहीये. ताई, तुम्ही काय सांगाल, आज या ठिकाणी आला होता कशासाठी, नोकरीसाठी आला? काय झालं तुमचं शिक्षण? कम्प्युटर इंजिनिअरिंग. बरं, मग कुठल्या प्लेसमेंट झाली तुमची, कुठे अप्लिकेशन दिलं? एका ठिकाणी. त्या कंपनीत झाली लक्षात नाही. काय वाटते, मिळेल का? नो मिळेल वाटते. पाहू शकता अनेकांनी खर तर अप्लिकेशन केलंय, काही जणांचे इंटरव्ह्यू झालेत, मात्र अजूनही नोकरीच निश्चित काही झालेलं नाहीये. काय सांगशील मित्रा, कुठून आलास तू? वेलकम. काय शिक्षण झालं आणि इथं कशासाठी आला होतास, काय झालं काय, ज्या कामासाठी तू या ठिकाणी आला होतास ते पूर्ण झालं? नाही, म्हणजे आम्ही आता सेकंड इयर मध्ये माहिती घ्यायसाठी आलो. काय शिक्षण काय झालं?
ऑपरेटिंग रिझ्यूमे दिले पण त्यांच्यावर पुढे काही झाले की नाही, इंटरव्ह्यू झाला काय झालं पुढे अजून तर नाही, काय अजून काही नाही. मग तुम्हाला नोकरी मिळाली की नाही अजून तर माहिती आमच्या चांगला आहे मला. तुम्ही किती जण आहात आता पूर्ण? आम्ही चौघ जण आहे. आम्ही तिघ पण फोटो झालो की मधून तिघांना पण नोकरी नाही मिळाली. मला नोकरी करायची की नाही? आता कशासाठी आला होता? एक अंदाज घ्यायला मार्केटचा की नक्की कसं चाललंय, काय काय रिक्वायरमेंट आहे आपली, आपल्याला कुठे मिळते काय आताच्या बेसिसवरती, पुढे काय करता येईल असं नवीन नवीन माहिती येते, हे माहिती घेण्यासाठी आम्ही आलो. मात्र मोठ्या संख्येनं विद्यार्थी जे आहे ते या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. आताही काय सांगाल तुम्ही, कुठून आला होता? मी सह्याद्री एंटरप्राइजेस मधून आले, म्हणजे मी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो होता. कसा झाला इंटरव्ह्यू? किती लोकांचे इंटरव्ह्यू घेतले? काही नाही सर, आता झाले. मी माझी टीम मध्ये झालेली होती. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आहेत, काहींचे इंटरव्ह्यू झाले, काहींचे इंटरव्ह्यू व्हायचे. तुम्ही पाहू शकता अजूनही माझ्या पाठीमागं तुम्हाला एक मोठा बोर्ड दिसत असेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रिझ्यूम घेतले जात आहेत, त्यांचे बायोडेटा घेतले जात आहेत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खरं तर इंटरव्ह्यू दिले जातात. येथे काही विद्यार्थी बसलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो काय सांगा, मिळाली का नोकरी? नाही अजून तर काय नाही. काय झालं तुम्ही शिक्षण किती झालंय आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही अर्ज केला होता? आय टी आय चालू, अजून नाही पूर्ण झाला नाही. आपलं आय एम बी शिक्षक आहे. आपलं कंपनी कसं इंटरव्ह्यू काय द्यायचं अंदाज घेण्यासाठी? हा अप्रेंटिसशिप साठी कंपनीत झालं का? नाही ना, दिलाय रोज जेव्हा येईल तेव्हा फोन येईल तेव्हा जायचं. इंटरव्ह्यू झाला तुमचा आणि काय सांगितलं? नाही इंटरव्ह्यू नाही अजून घेतला. मी म्हणजे इंटरव्ह्यू घेणार, फोन करून बोलावं कंपनीत. आज फक्त अप्लिकेशन घेतले. ते चाललंय आय टी आय, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल आय टी आय. टॉपियर आहे, इंटरव्ह्यू दिलाय, बोलवतील फोन. त्या कंपनी साठी दिलाय? टाटा मोटर्स मध्ये दिलाय. मिळेल आता बघू. ओके, विद्यार्थी अजूनही आशावादी आहे. विद्यार्थ्यांना खरं तर नोकरी मिळेल अशी आशा आहे. काय सांगशील तू? कुठून आहे? वाय आय टी आय, सातारा वाय आय टी आय. आय टी आय झालं. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अपेअर काय झालं? इंटरव्ह्यू एकदम कंपनी मध्ये दिला ना, तयारी तुम्ही दिली कंपनी मध्ये. नोकरी मिळाली की नाही काय सांगले त्यांनी? त्यांनी आता अपेअर आहे, आता फ्रेंडशिप, आता परीक्षा आल्यानंतर मिळेल, नोकरी मिळेल म्हणून सांगितलं. हा चान्सेस आहे. हा नोकरी मिळेल, चान्सेस आहेत. म्हणजे अजून त्यांनी फिक्स मिळेल असं काय सांगितलं? फिक्स मिळेल म्हणून. ओके, आहे काही पॅरेंट्स आहेत आपण त्यांच्याशी बोलत. हा प्रतिनिधी आहे. कुठला प्रतिनिधी? सर सोलापूर. बरं, मग तुम्ही कशासाठी आला होता? या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. सोलापूर जिल्ह्यात पण विद्यार्थी आपण आणलेले तिथं. बरं, भरपूर आय टी आयचे विद्यार्थी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथं नियोजन झालेलं आहे. सर एकंदर 350 ते 355 कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि आय टी आयच्या मुलाला जास्त करून इथे वेकन्सी भरपूर आहे आणि इतर सायन्स पण आहेतच, पण आय टी आय मुलाला भरपूर स्कोप आहे इथं आणि भरपूर रोजगार मिळेल असं मला वाटतं. इथं आपण पाहू शकता बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या या भव्य अशा मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला विद्यार्थ्यांचा देखील तितकाच मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळताना दिसतोय. पुढचे 2 दिवस खरं तर हा रोजगार मेळावा सुरूच असणार आहे आणि आज काही विद्यार्थ्यांचे अप्लिकेशन घेण्यात आले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना अजूनही 2 दिवस आहे ती ही संधी या ठिकाणी रोजगार मिळण्याची असणार आहे. बारामतीहून शगुफ्ता शेख सह मी किरण शिंदे, लोकमत.com.